सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय इतर डिवाइस करून घेतो मग एक कॉइल असणार ओके त्या कॉइलला जर मी एक व्होल्टेज सप्लाय दिला ओके त्याच्यामधून करंट आय पास व्हायला लागतो सो हा जो करंट आय पास होतो त्याच्यामधून दॅट टाइम हा एक मॅग्नेट म्हणून वर्क करतो आणि त्याची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते क्लियर आणि ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे आपल्याला एक प्रिन्सिपल माहिती आहे बा आपल्याला एक प्रिन्सिपल माहिती आहे बा की जर का एका कंडक्टरमधनं मॅग्नेटिक फील्ड पास झाली ओके तर ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही जी मॅग्नेटिक फील्ड आहे ही मॅग्नेटिक फील्ड जर कंडक्टरला कट करेल तर त्याच्यामध्ये काय तयार होतो EMF इंडस्ट होतो या ठिकाणी दुसरे ही पण इम्पॉर्टंट आहे की हा सुद्धा एक कंडक्टरच आहे की म्हणजे ते कॉईल सुद्धा एक कंडक्टर आहे की नाही मग कंडक्टर त्याच्या स्वतःच्याच मॅग्नेटिक फील्डला कट करते ओके आणि स्वतःच्याच मॅग्नेटिक फील्डला कट करून त्याच्यामध्ये एक EMF इंड्यूस होतो जो की ऑपोजिट डायरेक्शनला असतो म्हणजे याच्यामध्ये रिव्हर्स डायरेक्शनला EMF इंड्यूस होणार आणि तो करंट सुद्धा रिव्हर्स डायरेक्शनला असेल म्हणजे या त्याची याच्यामध्ये जो व्होल्टेज सप्लाय दिला गेला त्याचा करंट जर काही क्लॉकवाईज असेल तर याच्यामध्ये जो EMF इंड्यूस होतो आणि जो इंड्यूस करत असतो त्याची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज असणार कळालं का मग त्यानेच त्याच्यामध्ये जो EMF इंड्यूस केला त्याची इंटेन्सिटी कमी असेल त्याची इंटेन्सिटी जास्त असेल बट EMF इंड्यूस केला की नाही स्वतः स्वतःमध्ये म्हणून हे सेल्फ इंडक्शन म्हटलं जातं कळालं का कॉन्सेप्ट खूप सिंपल आहे आता याच्यामध्ये आपण मागच्या वेळेस डेरिव्हेशन काढलं होतं बट याचा जो इंडक्टर असतो मला याच्या इंडक्टरशी घ्यायला मी सगळ्यात जास्त महत्त्वाचं सेल्फ इंडक्टर आपण मागच्या वेळेस डिस्कशन केलं होतं बा की याच्यामध्ये जे मॅग्नेटिक फ्लक्स असणार हे जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते हे म्हणणार आपण मॅग्नेटिक फ्लक्स ओके मॅग्नेटिक फील्ड का शब्द होतो आपण मॅग्नेटिक फ्लक्स नाही म्हणजे फाय हे फाय कोणावर डिपेंड असतं टोटली तुम्ही किती त्याला करंट दिलं गेलं या व्होल्टेज सप्लाय त्याला किती करंट दिलं त्याच्यानुसार हे फाय चेंज होणार आणि जेवढे हे फाय चेंज होणार म्हणजे मॅग्नेटिक फील्ड जेवढी स्ट्रॉंग असेल तेवढ्या याच्यामध्ये EMF जो इंड्यूस होणार तो पण स्ट्रॉंग असेल कळालं का सो सिंपल गोष्ट आहे हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे ते टोटली कोणावर डिपेंड आहे इनपुटच्या करंट वरती सो मॅग्नेटिक फ्लक्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इनपुट करंट ओके हे प्रोपोर्शनॅलिटी सेम काय त्याच्याबद्दल मी काय म्हणतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट सो मी काय म्हणतो फाय इज इक्वल टू एल टाइम्स ऑफ आय क्लियर एल म्हणजे काय असतो इंडक्टन्स असतो या कॉइलचा काय असतो इंडक्टन्स असतो इकडे लक्षात आहे सिद्धेश एल काय असतो इंडक्टन्स ऑफ कॉइल क्लियर इंडक्टन्स म्हणजे काय हे कॉइल किती करंट मध्ये किती फ्लक्स तयार करते त्याच्या त्या रेशोला म्हणतात इंडक्टन्स म्हणजे इंडक्टन्स मला फॉर्म्युला भेटेल पण हा इकडे डिवाइड करा इंडक्टन्स इज इक्वल टू फाय अपॉन आय याचा मीनिंग काय झालं इंडक्टन्स म्हणजे नेमकं काय कॉइल कॉइलचा इंडक्टन्स ते रिप्रेझेंट करणार की मी किती इनपुट करंट दिलं तर किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते ते कॅपॅसिटीची इथेची मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्याची त्या कॅपॅसिटीला कोण रिप्रेझेंट करतं इंडक्टन्स ऑफ इंडक्टर क्लियर हे कॉइलचा जो इंडक्टन्स असतो याला इंडक्टन्स म्हणतात एल ला ओके हा रिप्रेझेंट करतो किती करंट मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो ओके सो कॅपॅसिटी ऑफ कॉइल इनडायरेक्ट ओके सो हा जो फॉर्म्युला होता हा एका कॉइलसाठी होता म्हणजे आपण असं असं अजून करतो इथं की हे जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे हे एक नंबर ऑफ टर्न साठी आहे बरोबर असं एकच टर्न असणार आहे का इथं असे नंबर ऑफ टर्न्स असतील ना कॉइल कॉइल म्हणजे काय असे नंबर ऑफ टर्न्स असतील असे समजा इनडायरेक्टली वाइंडिंग करून घ्या तुम्ही अशी 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 कॉइल असते बरोबर वायरची वाइंडिंग सो एका नंबर ऑफ टर्न्ससाठी एवढं सो हे किती नंबर ऑफ टर्न्स आहे समजा एन नंबर ऑफ टर्न्स आहे तर मग एन नंबर ऑफ टर्न्ससाठी इथं एन आहे कळालं का एन ने मल्टिप्लाय करावं लागेल ना सो याला म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज जर तुम्हाला असं कोणी विचारलं न्युमेरिकल मध्ये समजा खास करून कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारला जातो असे प्रश्न मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस इकडे लक्षात द्या मोबाईल मध्ये नंतर पहा ते समजून देईल तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस जर कोणी म्हटलं तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस फाइंड करा सो मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेजेस फाइंड करायचं म्हणजे नेमकं काय काय फाइंड करायचं तर हे एन फाय फाइंड करायचं याला म्हणतात मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज कळलं का नंबर ऑफ टर्न्स इनटू मॅग्नेटिक फ्लक्स त्याच्यासाठी वर्डिंग वापरली जाते ही मॅग्नेटिक फ्लक्स लिंकेज फाइंड करा म्हणजे एन फाय ची व्हॅल्यू फाइंड करायची ओके क्लियर एल म्हणजे काय इंडक्टन्स आय म्हणजे काय इनपुट करंट हे तुम्ही मागच्या सेल्फ इंडक्टन्स टॉपिक मध्ये
डिस्कस केले. महत्त्वाचा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यापासून पुढे स्टार्ट व्हायचं आहे. ओके, तर तुम्हाला दर वेळेला याच्यामध्ये न्यूमेरिकल्स कसे कोणते काढायचे असतात, इंडक्टरच काढायचा असतो. या टॉपिक मध्ये न्यूमेरिकल तर पडणार या चॅप्टर मध्ये, तर तो कशावर पडेल, फाइंडिंग इंडक्टन्स. कळालं का? इंडक्टरचे फॉर्म्युले तुम्हाला महत्वाचे आहे, हे पाठ असणं गरजेचं आहे. दोन तीन फॉर्म्युले सेल्फ इंडक्टन्स कोणत्या आहेत. आता या ठिकाणी पहा, जर मला इंडक्टन्स काढायचं असेल इन टर्म्स ऑफ ईएमएफ, तर मला दुसरा पण एक फॉर्म्युला भेटतो. म्हणजे कसं की मला एक गोष्ट माहिती आहे अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ, की ईएमएफ जो इंड्यूस होतो याच्यामध्ये अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ काय होता, ईएमएफ किती इंड्यूस होतो, तर तो होतो मायनस डी फाय अपॉन डीडी. आठवलं का? हा, आता ही फायची जी व्हॅल्यू असते प्लस, हे फ्लक्स काय असतं, जर मी फ्लक्सची व्हॅल्यू घेतली, आता मी सध्याला वन टर्न साठी घेतोय, एक वन टर्न साठी, नंबर ऑफ टर्नचा विचार करत नाही, एका टर्नचा विचार करतोय. सो फायची व्हॅल्यू काय येते, काय येते, एल आय, बरोबर ना? हे इथून आलं ना, हे मॅग्नेटिक फ्लक्स किती तयार होईल, जेवढा याच्यातून करंट असेल बरोबर तेवढा तो मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतो, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार करतो. मग हे फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट झालं. जर मला प्रोपोर्शनॅलिटी काढायचं असेल, मी प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून इंडक्टन्स टाकतो. सो मला फायचा फॉर्म्युला भेटतो, मॅग्नेटिक फील्ड, फाय म्हणजे काय, इंडायरेक्टली मॅग्नेटिक फील्ड, या कॉइलने तयार केलेली मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू इंडक्टन्स इन टू इनपुट करंट. कळलं? मला जर हे झालं इंडक्टरचा एक फॉर्म्युला की जो इथून तयार झाला, मी दुसरा इंडक्टरचा फॉर्म्युला काढू शकतो अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ. फॅरडेज लॉ म्हणतो की जो याच्यामध्ये ईएमएफ इंड्यूस्ड होणार आहे बिकॉज ऑफ इंडक्शन, तो इंड्यूस्ड ईएमएफ किती असतो, तर मायनस डी फाय अपॉन डीटी असतो. पाहिलं नाही का आपण फॅरडेज लॉचं, मोठं करतो. ओके, सो हा असतो ई इज इक्वल टू मायनस डी फाय अपॉन डीटी. क्लिअर? सो ई फायची व्हॅल्यू मी जर इथून सबस्टिट्यूट केली याच्यामध्ये तर काही बिघडेल का? चालेल ना? सो ई इज इक्वल टू मायनस डी इन ब्रॅकेट एल आय डिवाइडेड बाय डी टी. ओके, इंडक्टर जो आहे हा काय असतो, कॉन्स्टंट टर्म आहे. इंडक्टर कॉन्स्टंट आहे ना, तो कॉन्स्टंट टर्म असते, प्रत्येक मटेरियल वाईज कॉइल वाईज डिफरंट असते. सो इंडक्टन्स हा कॉन्स्टंट असतो. सो डेरिव्हेटिव्ह मधून आपण कॉन्स्टंट बाहेर घेतो, सो मायनस एल बाहेर, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा येणार, फक्त आयचा डी आय अपॉन, म्हणजे डायरेक्टली माझं म्हणणं आहे की ते काय झालं, डी आय अपॉन डी टी. कळलं हे? हा एल का बाहेर घेतला डेरिव्हेटिव्हच्या, बिकॉज तो कॉन्स्टंट आहे. आपण डेरिव्हेटिव्ह पहा, कालच रिवाईज केलंय, कॉस्ट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर असतो. मग आता याच्यामध्ये तुम्हाला हा एक फॉर्म्युला भेटला का, डी आय अपॉन डी टीला तुम्ही असं लिहू शकता का, की हा जो डी आय अपॉन डी टी आहे समजा इथं, हो ना, याला आता मला जर हे जे रिलेशन भेटलेलं आहे अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ, याच्यावर मला काय करायचं होतं, मला फाइंड करायचं होता इंडक्टन्स. मी काय म्हटलं तुम्हाला, मला काय फाइंड करायचं आहे, इंडक्टन्स. इंडक्टन्स फाइंड करण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत, एक हा फॉर्म्युला फाय अपॉन आय अँड फाय अपॉन आय. फाय अपॉन आय म्हणजे काय, त्याचा बेसिक फॉर्म्युला आहे, आणि त्याला नंबर ऑफ टर्न्स साठी मल्टिप्लाय करा एन फाय अपॉन आय म्हणतो. हा झाला नंबर ऑफ टर्न्स मधला आणि फ्लक्स मधला फॉर्म्युला. जर मला इंडक्टन्स इन टर्म्स ऑफ ईएमएफ किती इंटू झाला त्याच्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, मग तो कोणा कोण भेटेल, कोणाकडनं भेटेल, फॅरडेज लॉ कडनं भेटणार. ईएमएफ चा संबंध कोणाशी आहे, फॅरडेज लॉशी. सो फॅरडेज लॉ काय म्हणतो, की ईएमएफ जो इंड्यूस्ड होणार तो मायनस डी फाय अपॉन डीटी होईल. सो ईएमएफ इज इक्वल टू हा फायची व्हॅल्यू मी जर इथून सबस्टिट्यूट केली याच्यामध्ये एल आय, सो हा एल कॉन्स्टंट येईल, मला भेटणार डी आय अपॉन डीटी. मला काढायचं कोण आहे, इंडक्टन्स काढायचा कोणी, मला ही माहिती ऑलरेडी, मला क्वेश्चन मध्ये फॅरडेज लॉ वगैरे सगळं माहिती आहे, मला इंडक्टन्स पाहिजे. सो इंडक्टन्सचा काय फॉर्म्युला भेटेल तुम्हाला, इंडक्टन्सचा एल इज इक्वल टू हा डी आय अपॉन डी टी जाईल ना, ई अपॉन डी आय अपॉन डी टी. चालू, समजलं का? आणि हे निगेटिव्ह साईन आहे, आता हे निगेटिव्ह साईन फक्त काय रिप्रेझेंट डायरेक्शन डायरेक्शन, बट त्याच्या मॅग्निट्यूडशी काही संबंध येत नाही, समजा मी मॅग्निट्यूड घेतोय. ओके, मग ऍक्च्युअली इंडक्टन्सचे आता तुमच्याकडे किती फॉर्म्युले कळते ना, कन्फ्युजन हेच आहे या चॅप्टर मध्ये. ऍक्च्युअली कठीण असं काही नाही, कठीण पार्ट काय आहे, तुम्हाला एकमेकांमध्ये घुसता येत नाही, हाच प्रॉब्लेम आहे.
इकडे इकडे सफल होत आलं पाहिजे, इकडे इकडे शिफ्ट होत आलं पाहिजे, दॅट टाइम तुम्ही कुठलाही वेगळा टाकत नका. हे कन्वर्जन समजलं पाहिजे, एवढंच महत्वाचं आहे याच्या प्रमाणे, बाकी काही इम्पॉर्टंट नाही. सो इंडक्टन्स ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू एन, म्हणजे नंबर ऑफ टर्न्स इन टू फ्लक्स डिवाइड बाय करंट. आणि दुसरा एक त्याचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ ई एम एफ तयार झाला, हा कशाच्या टर्म मध्ये फ्लक्सच्या, हा कशाच्या टर्म मध्ये ई एम एफच्या. सो ई एम एफ डिवाइडेड बाय, म्हणजे हा फॉर्म्युला कसा झाला, इंड्यूस्ड ई एम एफ इन द सर्किट पर युनिट रेट ऑफ करंट, असं म्हणणार होतो मी याला. म्हणजे इंड्यूस्ड ई एम एफ डिवाइड बाय रेट ऑफ करंट, म्हणजे काय, करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो हे जे दोघांचा जो रेशो आहे ना, त्याला म्हणणार आपण इंडक्टन्स. कळलं? याला काय म्हणणार तुम्ही, इंड्यूस्ड ई एम एफ, आणि हा काय असणार, रेट ऑफ करंट. कळलं का? सो रेशो ऑफ इंड्यूस्ड ई एम एफ पर युनिट रेट ऑफ करंट इज कॉल्ड एज इंडक्टर. क्लियर? इंडक्टन्स ऑफ कॉइल. सो हा एक फॉर्म्युला बद्दल आहे. पण इंडक्टन्स ऑफ कॉइलचा काय झालं, युनिट 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 हेनरी असतो ना, हेनरी असतो की नाही. मग हेनरी म्हणजे काय, याचा याला आपण काय म्हणतो, ई एम एफ कशात पोचतो आपण, व्होल्ट मध्ये, करंट कशात पोचतो आपण, एम्पियर मध्ये, आणि टाइम कशात पोचतो आपण, सेकंड मध्ये. हा सेकंड कोणाजवळ जाणार, याच्या जवळ येतो वापस, म्हणजे व्होल्ट पर एम्पियर सेकंड इज इक्वल टू वन हेनरी, म्हणजे वन व्होल्ट वन एम्पियर आणि वन सेकंड जर असेल तर वन हेनरी भेटतो. कळालं का? हा, हेनरी कशाचे युनिट आहे, हेनरी काय मोजतो, इंडक्टन्स मोजतो का रे, इंडक्टन्स मोजतो ना हेनरी. एल हे सांगतो मी, हेनरी म्हणजे काय, जर कोणी तुम्हाला क्वेश्चन विचारला की आता जसं व्होल्ट म्हणजे काय असतं असा प्रश्न विचारतो मी तुम्हाला कधी कधी, न्यूटन म्हणजे काय असा प्रश्न विचारतो तुम्हाला कधी कधी, तसं हेनरी म्हणजे काय, व्होल्ट पर एम्पियर सेकंड. कुठून आलं ते, या फॉर्म्युला ई एम एफ अपॉन रेट ऑफ करंट. क्लिअर? देऊन घ्या महत्वाचं. इथपर्यंत काही डाऊट आहे का कोणाला? मग आता पुढे आपण वर्क डन मध्ये येऊ आता. सो किती वर्क डन होतं, म्हणजे वर्क किती होणार याच्यामध्ये, ऑब्व्हियसली जर चार्ज फ्लो होतोय सो इलेक्ट्रिकलच्या फॉर्मॅट मध्ये वर्क डन होणार आहे. ओके, आता वर्क डन किती होणार, याच्यातले महत्त्वाचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. इंडक्टन्स इज इक्वल टू ई अपॉन डी आय अपॉन डी टी, इम्पॉर्टंट फॉर्म्युला. दुसरा फॉर्म्युला हा महत्त्वाचा आहे की फाय इज इक्वल टू एल आय असतं, किंवा तुम्ही असं लक्षात ठेवू शकता इंडक्टन्स इज इक्वल टू एन फाय अपॉन आय. क्लिअर? दोन फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे, तेवढे ब्रेक मध्ये ठेवले, बाकीचे मग मॅनेज करतो. नेक्स्ट टॉपिक आहे बघा तुम्हाला की इलेक्ट्रिकल सर्किट मधून जर कमी करंट जे इनपुट दिलं होतं तुम्हाला सर्किट होतं काय, त्या सर्किट मध्ये जर मी करंट जे होतं त्याचं इन्क्रीज केलं, म्हणजे हा जो जे आयची व्हॅल्यू होती त्या सर्किट मध्ये आय असं सब्स्टिट्यूट होत होता, इकडे कॉइल होती आणि इकडे व्होल्टेज सप्लाय होता. ओके, तर हा जे काय आयची जर व्हॅल्यू असेल ती मी जर वाढवली, म्हणजे करंटची व्हॅल्यू इन्क्रीज केली, तर मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा वाढतं, म्हणजे इंडायरेक्टली काहीतरी वर्क डन होणार आहे. क्लिअर? कारण फ्लो वाढला म्हणजे वर्क डन होईल. आता इलेक्ट्रिकल मध्ये वर्क डन चा फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला, इलेक्ट्रिकल मध्ये वर्क डन चा फॉर्म्युला, पॉवरचा फॉर्म्युला वर्क डन काढता येईल तुम्हाला. पॉवरचा फॉर्म्युला इलेक्ट्रिकल मध्ये काय असतो, पॉवर पॉवर सांगितलं अच्छा कसं राहील लक्षात ठेवत चालायचं. पॉवर पॉवर म्हणजे काय असतं इलेक्ट्रिकल मध्ये, जो आम्ही म्हणतो किती हॉर्स पॉवर जी मोटर आहे वगैरे असं म्हणत नाही का आपण, तर इलेक्ट्रिकल मध्ये ती पॉवर कशी काढतात, किती हॉर्स पॉवर वगैरे काय काय नाही, कसं काय पॉवर कशी काढायची इलेक्ट्रिकल मध्ये मोटरची, त्या इलेक्ट्रिकल मध्ये त्याला जेवढा व्होल्टेज सप्लाय दिला गेला आहे आणि त्याला जेवढा करंट सप्लाय केला गेला आहे तेवढं म्हणजे त्याची काय असते, पॉवर. या दोघांचं तुम्ही प्रोडक्ट करा तुम्हाला काय भेटेल, पॉवर भेटेल. कळलं का? एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, वर्क डनचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते, कारण हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला सोपा आहे, वर्क डन जरा प्रॉब्लेमॅटिक आहे.
हा फॉर्म्युला लवकर लक्षात येतो जेव्हा वर्ड डन आपल्याला काढता येतो. कळालं का? सो एकदम सोपं आहे ना. जे दोन महत्वाच्या गोष्टी इलेक्ट्रिकल मधल्या करंट आणि व्होल्टेज पाठ करायला काही अडचण आहे का? त्या दोघांचा प्रोडक्ट करायचा पॉवर भेटते. किती सोपं आहे? सो व्होल्टेज इंटू करंट इज इक्वल टू पॉवर. पॉवर आणि वर्क डन रिलेशन काय आहे? पॉवर म्हणजे काय? वर्क डन पर युनिट एरिया. वन मिनिट. हॅलो 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 पॉज करू नका. व्होल्टेज इंटू करंट इकडे लक्ष द्या. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. कधी पण इलेक्ट्रिकल मध्ये पॉवर म्हणजे व्होल्टेज इंटू करंट असणार. वर्क आणि पॉवरचं रिलेशन काय? वर्क डन पर युनिट टाइम म्हणजे किती टाइमात किती वर्क होतं याला म्हणतो आपण. त्याची पॉवर किती असते? जेसीबी एका दिवसामध्ये 100 माणसांचं काम करतो बरोबर. म्हणजे जेसीबीची पॉवर जास्त आहे, माणसाची पॉवर कमी. का? तर एका दिवसात काम करतं 100 माणसांना, एका माणसाला 100 दिवस लागतो बरोबर ना. एका माणसाला 100 दिवस लागतील तेवढं काम जेसीबी एका दिवसात करून टाकतो. म्हणजे वर्क तर दोन्ही सारखेच करणार आहे पण प्रश्न कशाचा आहे? टायमाचा. जो कमी टायमात जास्त काम करेल त्याची पॉवर जास्त. किती सोपा कॉन्सेप्ट आहे. सो पॉवर जर आपल्याला माहिती आहे तर वर्क डन काढता येईल की नाही. पॉवरचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती. पॉवर म्हणजे काय असतं? वर्क डन पर युनिट टाइम. मग तुम्हाला वर्क डन पाहिजे तर पॉवर इंटू टाइम करा बरोबर ना. सो वर्क डन जर मला पाहिजे तर मी काय करणार? पॉवर इंटू टाइम करणार. मला पॉवरचा फॉर्म्युला माहिती आहे, व्होल्टेज टू करंट. याला इंटू काय करावं लागेल? टाइम. काय भेटणार आपल्याला? वर्क मिळेल ना. असं काय करताय? नाही समजलं? परत सांगू. वर्क डन म्हणजे काय असत? पॉवर म्हणजे काय असते? वर्क डिवाइडेड बाय टाइम. किती टाइमात म्हणजे चेंज इन वर्क डन विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज पॉवर. असा तो फॉर्म्युला आहे. ओके. सो इनडायरेक्टली मला जर वर्क काढायचं असेल तर मी हा टाइम इंटू मल्टीप्लाय करेल की नाही? काही डाऊट आहे घ्यायचा? किती सोपं आहे हे. सो वर्क इज इक्वल टू पॉवर इंटू टाइम की नाही बरोबर. मग आता या ठिकाणी पॉवर म्हणजे काय होती? व्होल्टेज इंटू करंट. हे तर पाहिजे की नाही तुम्हाला? मला वर्क, मी तुम्हाला विचारतोय वर्क डन किती असेल सर्किट मध्ये? वर्क डन किती असेल ते कसं काढणार तुम्ही? वर्क डनचा फॉर्म्युला, तर वर्क डनचा फॉर्म्युला पॉवर म्हणून काढायचा. तर पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला सहज आठवतो, काही प्रॉब्लेम राहत नाही. आणि हे रिलेशन माहिती असेल तर कसंही फिरता येतं आपल्याला. मग आता पॉवर म्हणजे काय? व्ही आय. याच्यात काही प्रॉब्लेम आहे का? व्ही आय. आणि त्यांनी टाइम सांगितलं म्हणजे तर टाइमने पण मिळता करायचं बरोबर. म्हणजे हे काय भेटेल तुम्हाला? वर्क भेटेल की नाही? काही डाऊट याच्यामध्ये? ओके. आता इकडे पहा, हे म्हणतो की डी डब्ल्यू वर्क होतं या सिस्टीम मध्ये. म्हणजे हे सर्किट याच्यामध्ये किती वर्क होत आहे तर डी डब्ल्यू म्हणजे स्मॉल वर्क आपण कन्सिडर करतोय. स्मॉल फ्लक्स आहे. याच्यासाठी ईएमएफ किती सप्लाय केला गेला तुमच्याकडनं? तर तुमच्याकडनं जो ईएमएफ सप्लाय इंड्यूस ईएमएफ केला गेलेला आहे, म्हणजे आता याच्यामध्ये जर ईएमएफ इंड्यूस होणार आहे, म्हणजे याच्यामध्ये जर ईएमएफ इंड्यूस होणार आहे ई, तर तो वर्क डन करेल ना. ईएमएफ ऑपोजिट डायरेक्शन वर्क करेल की नाही? मग तो ईएमएफ किती येतं? विचारायचं काय टाकणार आपण इथं? ई. कळालं का? किती ईएमएफ प्रोड्यूस होतोय त्याच्यामध्ये? ईएमएफ प्रोड्यूस होतोय. कळतंय का? बरोबर. त्याच्याकडे किती करंट सप्लाय केला गेला आहे? आय करंट सप्लाय केला गेला होता. ओके. आणि किती टाइमामध्ये होतं हे सगळं? तर डी टी टाइमामध्ये. आपण स्मॉल वर्क डन घेतलाय, सो स्मॉल टाइम घ्यावा लागेल. कळालं का? स्मॉल वर्क डन साठी स्मॉल टाइम. आपण एक स्मॉल डी टी टाइम कन्सिडर केला, एक स्मॉल टाइम कन्सिडर केला, त्याच्यामध्ये डी डब्ल्यू एवढं वर्क होता. कळालं का? सो हा संबंध सगळा या फॉर्म्युल्यातून फिरतो. आता हा फॉर्म्युला रटायची गरज आहे का? लक्षात राहील ना पॉवर वरून सिद्धे समजलं का? हे कवर नाही गेलं. हा. सो हे लेक्चर रेकॉर्डेड पण असतं युट्यूब वरती, परत चेक करून घ्यायचं. सो इकडे पहा, हे वर्ड डन तुम्हाला मिळालं. ई म्हणजे ईएमएफ इंड्यूस इन द कॉइल, आय म्हणजे करंट सप्लाय थ्रू कॉइल, डी टी म्हणजे इन बिटवीन टाइम,
and dW is the change in work done. ओके आता या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करा, तुम्हाला सगळ्यांच्या व्हॅल्यू माहिती पाहा. सो द चेंज इन वर्क डन इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. ई म्हणजे काय असतं अकॉर्डिंग टू फॅरडेज लॉ? फॅरडेज लॉ काय म्हणतो? त्याच्यावरून थोडस पुढे आलं होतं पहा लास्ट लास्टला एलचा 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 फॉर्म्युला काय होता? एलचा इंडक्टन्सचा फॉर्म्युला काय होता? अरे सोडलं डिराइव केलं होतं ना, थोडस पायची व्हॅल्यू टाकली होती. हा काय होत लास्ट असं म्हटलं होतं, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. असं काय करतात बाळा तुम्ही? अरे इंडक्टन्सचा फॉर्म्युला नव्हता सांगितला का लक्षात ठेवायला? ई अपॉन डी आय अपॉन डी टी सांगितलं होतं ना फॉर्म्युला लक्षात ठेवायला तुम्हाला मी. हा कुठून आला होता? फॅरडे लॉ डिराइव केला होता मागच्या वेळेला, आत्ताच तर काढून दाखवलं होतं सगळं. हा सांगितलं होतं ना फॉर्म्युला पाठ करा म्हणून. हा माझं इंडिया पत्रच आहे. याच्यात डिरेक्शन डायरेक्शन अपोजिट होती फक्त, एवढं लक्षात ठेवा. ते मॅग्नेट्यूड घेतली म्हणून डायरेक्शन घेतलेलं होती, पण इथं डायरेक्शन घ्यावी लागेल. ओके सो डायरेक्शन अपोजिट आहे ना, म्हणजे तुम्ही इंडक्टन्सला निगेटिव्ह म्हणा की ईएमएफ ला निगेटिव्ह म्हणा, कोणालाही निगेटिव्ह म्हणा, फक्त निगेटिव्ह म्हणा. या साईडला म्हणा की या साईडला कोणालाही म्हणा, समजा मी या साईडला म्हणतो. ओके तर हा मला जर ईएमएफ पाहिजे ही, तर मी काय करेल? मी काय करेल ईएमएफ पाहिजे तर? अरे हे डी आय पण डी टी इकडे मल्टिप्लाय करणार, काय करणार? सो मायनस एल डी आय अपॉन डी टी, हे डाऊट याच्यामध्ये इज इक्वल टू ई असतो म्हणून हे कुठून आलेलं आहे? फॅरडेज लॉ. आता दोन मिनिटं पुढे काढून दाखवलं होतं. ओके फाय ची व्हॅल्यू टाकली होती याला आणि मग सॉल्व्ह केलं होतं खाली, आहे ना? हा मग हे ई ची व्हॅल्यू मायनस एल डी आय अपॉन डी टी आली की नाही? म्हणजे ई ची व्हॅल्यू लोकेशन टाकू शकतो का मी? इथे टाकू शकतो का मी ही व्हॅल्यू? गुड. सो मी ही व्हॅल्यू घेणार मायनस एल डी आय अपॉन डी टी इंटू आय आणि हे पुन्हा डी टी, करेक्ट? आता हा खालचा डी टी आणि वरचा डी टी कॅन्सल. ओके सो मी असं लिहू शकतो कायला, सो चेंज इन वर्क डन इज इक्वल टू मायनस एल, हा आय समोर लिहितो थोडा इंटिग्रेशन सारखा, हा डी आय कसं झालं पा इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, आठवलं का ते? तसं इथं व्हेरिएबल कोण इथं? करंट. हा करंट कोण डिसाईड करणार आहे? हा इनपुट करंट कोण डिसाईड करणार आहे? आपण डिसाईड करू ना. सो हा किती द्यायचा, किती कमी द्यायचा, किती जास्त द्यायचा हे कोण डिसाईड करेल? आपण डिसाईड करू. सो इथं व्हेरिएबल कोण आहे? करंट. करंट व्हेरिएबल आहे. व्हेरिएबल व्हॅल्यू होत नाही, व्हॅल्यू कोणाची व्हॅल्यू व्हॅल्यू होऊ शकत नाही. इंडक्टन्स हे डिपेंड आहे, तुम्ही जेवढा करंट देणार त्याच्यावर ते डिपेंड राहील. का तुम्ही कॉईल प्रत्येक वेळेला चेंज करणार आहे का तुम्ही? कॉईल आपण चेंज करणार का? शिंदे शिकलं लक्ष द्या, कुठं पाहतोय तू? फड्यावर पाहिजे. हा कॉईल कंटिन्युअसली आपण चेंज करणार नाही, त्याचं मटेरियल फिक्स राहील. सो ऑब्विसली इंडक्टरची व्हॅल्यू चेंज होणार नाही. चेंज काय होईल कंटिन्युअसली? करंट. याच्यामधलं जे फ्लक्स चेंज करायचं आहे ते कोणामुळे चेंज होणार आहे? करंटमुळे चेंज होणार. तुम्ही करंट कधी जास्त देणार कधी कमी देणार, म्हणून हे फ्लक्स कमी जास्त होत राहते. सो या ठिकाणी व्हेरिएबल कोण? करंट. बरोबर. मग हे तुमच्या वॉल्टमीटरचा फॉर्म्युला लागेल, परत कळाला का? हा इंडक्टर माहिती नाही. ओके आता मला जर टोटल वर्क डन करायचं असेल आणि हे छोटस म्हटलं होतं ना टी टी टाइम मधलं, मला कम्प्लीट टी टाइम मधलं वर्क जर काढायचं असेल तर मी काय करेल? मी काय करेल? इंटिग्रेशन घेईल ना. किती वेळेस केलंय आपण हे? डेरिव्हेटिव्ह घेतलं टर्मचं. जर मला आता मला हे डी डब्ल्यू वर्क होतं त्याचं इंटिग्रेशन घेतल्याशिवाय आपल्याला कम्प्लीट वर्क भेटेल का? हे इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह एकमेकाच्या ऑपोजिट असतात, कळालं का? सो डी टी टाइम मध्ये मला डी डब्ल्यू वर्क भेटलेलं होतं. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, मी इथं काय होणार? इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड का? कम्प्लीट वर्क डन झाले, कम्प्लीट वर्क डन झाले. सो मला इंटिग्रेशन केल्यानंतर काय भेटणार? सो इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू इंटिग्रेशन. आता मी हे मायनस एल बाहेर काढू का? कॉन्स्टंट आहे ना तो इंटिग्रेशनच्या बाहेर. सो मायनस एल इंटिग्रेशनच्या बाहेर मध्ये उरणार आय डी आय, कळालं? आता हे इंटिग्रेशन आपण ऑलरेडी बऱ्याच वेळेस डिस्कशन केलेले की सिम्पल आय जर आली असेल, आता हे इथं लिमिट पण टाकून द्या. लिमिट कुठून कुठपर्यंत? करंट कुठून कुठपर्यंत जाणार आहे? तर तुम्हाला इथं सांगितलंय आय नॉट तुम्ही त्याला जास्तीत जास्त करंट देऊ शकतात, झिरो पासून तर आय नॉट पर्यंत करंट फ्लो होणार.
क्लियर म्हणजे मॅक्झिमम करंट किती देता येऊ शकतो आय नॉट करंट देता येऊ शकतो आणि कमी कमी किती देता येईल झिरो म्हणजे किती करंटच्या मध्ये लाय करणार आहे ती सिस्टीम झिरो टू आय नॉट समजलं का मॅक्झिमम करंट आय नॉट देता येईल आणि म्हणजे आय झिरो समजा मॅक्झिमम करंट आणि मिनिमम झिरो देता येईल सो लिमिट कोणून कोणता पुढावर टाकावं लागेल झिरो टू आय नॉट कळालं का नाही झिरो टू आय नॉट मध्ये सिस्टीम बिलॉंग करते त्याच्या मधलं किती वर्ड झालं ते बघ ओके सिंपल आहे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल सो टोटल वर्क डन डब्ल्यू ओके डब्ल्यू मध्ये फरक असतो हा डब्ल्यू स्मॉल स्मॉल लेटर असतो हा डब्ल्यू कॅपिटल लेटर असतो कॅपिटल लेटर टोटल वर्क डन रिप्रेझेंट करतो स्मॉल लेटर चेंज इन वर्क डन रिप्रेझेंट करतो बिटवीन टाइम डीटी क्लियर रिप्रेझेंटेशन महत्त्वाचे इज इक्वल टू हे मायनस एल तर राहील त्याचा काही प्रश्न नाही याचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल हे इंटिग्रेशन कसं करणार मी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला असतो पहा इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स बेसिक फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनचा जर एक्स आणि एक्सचा काही रोल असतो याच्यामध्ये सोडून द्या तुम्ही याच्यासाठी असतं की तो कोणा कोणासोबत व्हेरिएबल घेणार आहे तुम्ही जसं डिफरन्शिएशन जे आपण घेतो विथ रिस्पेक्ट टू डी एक्स घेत नाही का विथ रिस्पेक्ट टू एक्स असं घेत नाही का डी वाय बाय डी एक्स हे या डी एक्सचा काही रोल आहे का तुमच्या जर तुम्ही फक्त कशासाठी घेतात तो तुम्हाला समजलं पाहिजे की डेरिव्हेटिव्ह मी कोणत्या व्हेरिएबल सोबत घेतलेला म्हणजे इथं व्हेरिएबल कोण आहे हे करण्यासाठी तो डी एक्स असतो खाली तसं इंटिग्रेशन मध्ये हे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू कोणाच्या एक्सच्या असं म्हणण्याचा अर्थ असतो क्लियर इंटिग्रेशन ऍक्च्युअली कोणाचं काढायचंय एक्स फॉर्म्युला जरी पाठ केला तरी चालेल एक्सचं इंटिग्रेशन असतं एक्स स्क्वेअर अपॉन टू कळालं तो कशावरून आलेला आहे तो फॉर्म्युला असा असतो एक्स टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन तर ह्या ऍक्च्युअली एक्स टू वन असणार इंटिग्रेशन इंटिग्रेशनचा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे हा इंटिग्रेशन ऑफ हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स कळलं का मग या हिशोबाने या इथं एक्स रेस टू वन असेल की नाही एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला आहे म्हणजे रेगिंग वन झाला की नाही मग वन प्लस वन म्हटल्यावर तो टू झाला आणि या खाली वन प्लस वन म्हटल्यावर तो टू झाला कळालं का फक्त या ठिकाणी काय चेंज झालेलं आहे एक्स डी एक्स ऐवजी आय डी आय बरोबर ना महत्वाची गोष्ट हीच असते इथे एक्स असेल तर इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्सच घ्यावं लागतं बिकॉज तो व्हेरिएबल आहे तर या ठिकाणी आय व्हेरिएबल आहे त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू आयच आहे काही प्रश्न आहे का फॉर्म्युला सिंपल म्हणतो एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन टू असतं तर मग तसं आयचं इंटिग्रेशन काय असलं पाहिजे आय स्क्वेअर अपॉन टू हे प्रॉब्लेम ओके आता ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट अप्पर लिमिट टाकायची तर आय नॉट आणि लोअर लिमिट टाकायचं झिरो ओके आता हे झालं इथपर्यंत इंटिग्रेशन इथून डेफिनेट इंटिग्रेशनचा पार्ट सुरू होतो डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये काय फरक आहे फक्त तर हे जे तुम्ही अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट टाकलेलं आहे हे अप्पर लिमिट असतं हे लोअर लिमिट असतं अप्पर लिमिट लोअर लिमिटला कसं सबस्टिट्यूट करायचं तर हे जो व्हेरिएबल होता तुमचा आय याच्या जागी एकदा अप्पर लिमिट टाका मायनस याच्या जागी एकदा लोअर लिमिट टाका सो आपलं डेफिनेट इंटिग्रेशन कळालं का पुन्हा एकदा सांगतो पाहिजे म्हणजे काय म्हणजे मायनस आहे आयच्या जागी एकदा आय नॉट टाकेल म्हणजे पहा आय नॉट स्क्वेअर डिवायडेड बाय टू मग मायनस करायचं अपर लिमिट टाकलं मी आता मग आय आयच्या जागी लोअर लिमिट टाकायचं म्हणजे कोण झिरो अपॉन टू चा कोण बॅलन्स कळालं का कळालं का सिंपल आहे ना जिथं व्हेरिएबल आहे त्याच्या जागी ते बॅलन्स टाकायचं व्हेरिएबल आय होता सो आयच्या जागी आय नॉट टाका व्हेरिएबल आय होता सो आयच्या जागी झिरो टाका दोघांचे मायनस केले त्याला म्हणतात डिफरेंट इंटिग्रेशन सॉल्व सो इथून काय होणार आहे मायनस एल इन ब्रॅकेट हे तर टर्म झिरो होऊन जाईल कंप्लीट टर्म झिरो होऊन जाईल करेक्ट म्हणजे इथे काय होणार फक्त आय नॉट स्क्वेअर डिवाइडेड बाय टू कळालं का हा सो आपला वर्क डनचा फॉर्म्युला भेटला का मायनस एल आय स्क्वेअर आय नॉट स्क्वेअर डिवाइडेड बाय टू कळालं का फायनल वर्क ओके म्हणजे वर्क डन जे टोटल आहे किती फॉर्म्युला आहे टोटल हा एकच फॉर्म्युला आहे म्हणजे हा या ठिकाणी एकच आहे या चॅप्टर मध्ये इंडक्टर आहे मागच्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये कॅपॅसिटर होता फरक आहे ना कॅपॅसिटर इंडक्टर मध्ये कॅपॅसिटरचं वेगळं बघतात इंडक्टरचं वेगळं बघतात पण ते रिलेटिव्ह एकमेकाशी
म्हणजे रिलेशन येतात एकमेकांमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. ओके, कॅपॅसिटन्स मध्ये काय होतं, जर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये मी जो फॉर्म्युला शिकवला आहे तो काय असेल, सी व्ही स्क्वेअर अपॉन टू असा फॉर्म्युला शिकवतो वॉल्टनचा. याच्यामध्ये फरक काय पडला, हा इंडक्टर होता म्हणून त्याचा इंडक्टन्स आलाय, कॉइल ना ती कॅपॅसिटर होता. सो त्या अॅनॉलॉजी तुम्ही पाहा, अॅनॉलॉजी सारखी सगळी, या इंडक्टरच्या जागी कॅपॅसिटन्स यायचा, इंडक्टरच्या जागी कॅपॅसिटन्स. या ठिकाणी करंट मेजर रोल प्ले करतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. त्या ठिकाणी संबंध पोटेन्शियल डिफरन्स ही आहे. सर पोटेन्शियल डिफरन्स आणि करंट सारखे कसं काय असतील, करंट फ्लो आहे, पोटेन्शियल डिफरन्स डिफरन्स आहे, डिफरन्स झाल्यामुळे फ्लो होतो, दोघं सारखे नाही आहे. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्जेस. करंट म्हणजे काय, फ्लो ऑफ चार्जेस, चार्ज जे असतील ते फ्लो झाले म्हणजे करंट फ्लो झाला असं आपलं अझम्पशन असतं. आणि पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे काय, व्होल्टेज म्हणजे इनडायरेक्टली की जे चार्जेस आहे त्यांचं ज्या दोन एंड मधलं तुम्ही बघताय त्यांच्यामध्ये याच्याकडे चार्ज किती आहे आणि याच्याकडे चार्ज किती, याच्यामधला डिफरन्स हा पोटेन्शियल डिफरन्स होता. म्हणजे याच्याकडे समजा जास्त चार्ज असतात आणि याच्याकडे कमी चार्ज असतात, तर मग ऑब्व्हियसली फ्लो कुठं कुठं होईल, जास्त कुठून कमीकडे होईल ना. पण हे जे कमी चार्जेस आणि जास्त चार्जेस हे जे आहे याच्यातला जो डिफरन्स आहे, डिफरन्सला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. क्लिअर, म्हणजे याचा पोटेन्शियल आणि याचा पोटेन्शियल मधला डिफरन्स, त्याला म्हणतात व्ही व्होल्टेज. कळालं? आणि करंट म्हणजे काय, चार्जचा फ्लोलाच करंट होतो. सो या ठिकाणी महत्वाचं आहे हे जे तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड व्हॅल्यू होते विथ रिस्पेक्ट टू करंट, इनपुट करंट व्होल्टेज पेक्षा महत्वाचं आहे इनपुट करंट. क्लिअर, जेवढी चार्जेसची संख्या जास्त जाणार तेवढं याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड जास्त प्रोड्यूस होईल असा इथे संबंध आहे. आणि कॅपॅसिटरमध्ये तसं नव्हतं, कॅपॅसिटरमध्ये दोन्ही बाजूला असे दोन प्लेट होत्या, या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज वाढत राहायचे, या बाजूला निगेटिव्ह चार्ज वाढत राहायचे, फ्लो व्हायचा नाही. आलं का लक्षात, मग करंट महत्वाचा नाही आहे, तिथं पोटेन्शियल डिफरन्स महत्वाचा आहे. या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज नुसते वाढत आहेत, या बाजूला निगेटिव्ह चार्ज नुसते वाढत आहेत, म्हणजे डिफरन्स होतोय ना, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे एक बाजूला पॉझिटिव्ह वाढत आहे, एक बाजूला निगेटिव्ह वाढत आहे ना, उलटा अट्रॅक्शन होणार आहे, म्हणजे डिफरन्स वाढतोय. मग या ठिकाणी महत्वाचा कोण आहे, त्याच्या कॅपॅसिटन्सचं वर्कडन वाढवण्यासाठी महत्वाचा कोण आहे, व्होल्टेज. डिफरन्स वाढत असतो. या ठिकाणी अॅनॉलॉजीनुसार या ठिकाणी करंटच्या ऐवजी इथं काय येतं, व्होल्टेज. अॅनॉलॉजी बघा ना तुम्ही, 1/2 1/2 इंडक्टर कॅपॅसिटर, करंटच्या ऐवजी व्होल्टेज, त्यावर तिथं व्होल्टेज वाढवतं, इथं करंट वाढवतो, एवढंच फरक. कळलं का? सो फॉर्म्युला अॅनॉलॉजी चालतं. सो हा एक महत्वाचा आणि इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, कशामधला, इंडक्टन्स मधला वर्क डन, इम्पॉर्टंट फॉर्म्युला वर्क डन. कधीही तुम्हाला सांगतो वर्क डन करा, तर काय करायचं, खूप सोपं आहे बा, हे 1/2 घ्यायचे असे बाजूला, म्हणजे असं करायचं -1/2 एल आय स्क्वेअर. क्लिअर, ओके, बाजूला घ्या म्हणजे सोपं लक्षात राहील, बाजूला घेतलं लक्षात आले ना, हो, -1/2 एल आय स्क्वेअर. तुम्ही मायनस साईन काढू शकता जर तुम्ही मॅग्नेट्यूड घेतली तर. ओके, मॅग्नेट्यूड जर कन्सिडर केली तर मायनस साईन निघू शकतो. सो मॅग्नेट्यूड ऍक्च्युअली व्हॅल्यू किती आहे, वर्टनची 1/2 L I² आय नॉट म्हणजे इनपुट करत, मग ते काही असतो. आता इथं महत्वाची गोष्ट ही आहे की समटाईम्स वर्क डन पर युनिट करंट असा शब्द वापरला जातो, वर्क डन पर युनिट करंट. म्हणजे याचं मिनिंग काय झालं, वर्क डन पर युनिट करंट. युनिट करंट म्हणजे काय, 1 एम्पियर करंट ना, 1 एम्पियर करंटला किती वर्क डन झालं, नावाचं जात येणार आहे, वर्क डन पर युनिट म्हणजे डिवाइडेड बाय करंट. वर्क डन पर युनिट करंट म्हणजे याचं मिनिंग काय असतं, वर्क पर युनिट करंट. करंट किती पाहिजे, 1 एम्पियर फक्त, कारण युनिट म्हटलंय ना, युनिटचं मिनिंग काय असतं, 1 एम्पियर म्हणजे करंटची व्हॅल्यू 1 असेल दॅट टाइम काय. वन हाफ एल आय स्क्वेअर म्हणजे वर्क असतं इंडक्टन्स मध्ये. मी काय सांगतो तुम्हाला, काही सांगतो तुम्ही, वर्क डन पर युनिट
करेक्ट ओके हा कॉन्सेप्ट खूप वेळेस विचारला जातो अमेरिकन्स मध्ये आणि विद्यार्थी हे करू शकतात तर शब्दांकडे लक्ष द्या कॉम्पिटिटिव्ह कमीतच फसवणार आहे तुम्हाला वर्क डन नाही काढायला सांगतो वर्क डन पर युनिट करंट काढायला सांगतोय वर्क डन पर युनिट करंट म्हणजे काय होतं की एका एम्पियर साठी किती वर्क आहे हे काय आहे हे टोटल करंट आहे टोटल वर्क आहे पूर्ण करंट साठी कळालं का हा फरक असतो युनिटरी मेथडचा प्रॉब्लेम आहे आणि याच्यामध्ये काय होतं इनडायरेक्टली तुम्हाला काय करावं लागणार आहे आय नॉटला डिवाइड करून घ्यावं लागणार म्हणजे काय याचं मिनिंग काय झालं याचं मिनिंग असं आहे ना वर्क डन पर युनिट करंट सर ते मग हेच फॉर्म्युला झाला इकडचा कोणता कारण आपण त्याचं इंटिग्रेशन केलं हा ना तर मग हा फॉर्म्युला चालेल कडे जाऊ तो एका स्मॉल करंट साठी एक एक हा एका स्मॉल करंट साठी डीआय साठी आपण 1 एम्पियर साठी घेतोय पर्टिक्युलरली रेशो तो जो आहे फक्त 1 एम्पियर जर मी 1 एम्पियर सप्लाय केला काय असं असं बैठ सो वर्क डन पर युनिट करंट असं भेटेल म्हणजे आता वर्क डनचा तुम्हाला फॉर्म्युला माहिती होता काय होता तो 1/2 एल डी आय नॉटचा स्क्वेअर क्लियर बघ आता या ठिकाणी बघा यांनी म्हटलंय करंट किती पाहिजे 1 एम्पियर म्हणजे की आय नॉट स्क्वेअर ची व्हॅल्यू काय होईल 1 होईल ना आय नॉट ची व्हॅल्यू काय ना 1 एम्पियर की नाही 1 एम्पियर तर जरी स्क्वेअर केला तुम्ही तरी पण 1 च भेटेल हे डाऊटीच्या मध्ये सो त्याचं म्हणणं आहे की आय नॉट ची व्हॅल्यू किती पाहिजे तर 1 एम्पियर पाहिजे बरोबर कारण त्यांनी युनिट करंट म्हटलंय सो आय नॉट ची व्हॅल्यू 1 एम्पियर आहे 1 एम्पियर म्हणजे काय आय नॉट चा स्क्वेअर जरी केला तुम्ही तरी तुम्हाला आंसर 1 च मिळेल म्हणजे या ठिकाणी मी आय नॉट चा स्क्वेअर जरी असं टाकू शकतो का 1/2 L × 1 टाकू शकतो ना पण मग याच्यात याच्यात तुम्हाला फॉर्म्युला काय भेटला सो वर्क डन पर युनिट करंट डाय नॉट डायरेक्टली युनिट करंट म्हणजे 1 एम्पियर सुद्धा असं म्हणजे गेला 1 एम्पियर इज इक्वल टू 1/2 × L कळालं का पुढचा तुमचा आय डॉट निघून जाईल तो आय डॉट काय निघाला आय डॉट काय निघाला कारण तुम्ही करंट युनिट करंट घेतलंय युनिट करंट 1 एम्पियर करंट साठी वर्क डन किती कळालं का त्याच्यासाठी किती भेटला वर्क डन मग वर्क डन इज इक्वल टू 1/2 L कळालं हा मग आता न्यूमेरिकली ही व्हॅल्यू अशी म्हणते की जर समजा अशी केस असेल की युनिट युनिट 1 एम्पियर साठी वर्क डन चे रिलेशन न्यूमेरिकली कसं झालं समजा मी आता क्लियरली वर्क वर्क म्हणू शकतो समजा वर्क तर वर्क काय भेटणार तुम्हाला 1/2 L भेटला की नाही तर मग मला जर इंडक्टन्स मी असं म्हणू शकतो का की इंडक्टन्स हा या पर्टिक्युलर केस मध्ये युनिटरी करंट मध्ये इंडक्टर हा ट्वाइस ऑफ द वर्क डन असतो म्हणून असं म्हणू शकतो का मी हा यान म्हणजे काय भेटणार ट्वाइस ऑफ W तो टू लिहिलं जाऊ नाही शकत का हा हा जाऊ शकतो ना मग या केस मध्ये इथं हे झालं की न्यूमेरिकल जर आपण व्हॅल्यू पाहिली सेल्फ इंडक्टन्स मध्ये ओके युनिटरी मेथड साठी तर जनरली आपल्याला म्हणजे न्यूमेरिकल म्हणजे काय समवट टाइप मध्ये म्हणजे एक्झॅक्ट नसणार पण रेशो मध्ये राहील म्हणजे त्याच्या आसपास तुम्हाला व्हॅल्यू भेटेल तर तुमचा कधी पण इंडक्टन्स जो असतो त्याच्या डबल असतो म्हणजे इंडक्टन्स हा कधी पण वर्क डनच्या डबल असतो नॉर्मल कळालं का मग समजा इन केस तुम्हाला सीईटी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये इंडक्टन्स दिला गेला किंवा वर्क डन दिलं गेलं आणि इंडक्टन्स विचारला आणि खाली व्हॅल्यूज दिलेले आहेत भरपूर आणि व्हॅल्यूज मध्ये भरपूर डिफरन्स आहे तर सॉल्व करायची गरज आहे का त्याला तर तसं डोकं लावायचं की इंडक्टन्स हा वर्क डनच्या कधी पण डबल असणार कळालं का वर्क डनचे दिलंय करंट आपण 2 मल्टिप्लाय करा आणि ती व्हॅल्यू खाली ऑप्शन मध्ये चेक करा त्याच्या आजूबाजूला जी व्हॅल्यू भेटेल ती तुमचा आन्सर असणार कळालं का ही शॉर्ट ट्रिक होऊन जाते ओके नाही कळालं थोडस जमली ओके सो हा टॉपिक इथं जवळपास फिनिश होतो एनर्जीचा आणि तुम्हाला जर एनर्जी कोणी काढायला सांगितली तर एनर्जी म्हणजे काय वर्क डन बरोबर की सर्किट मध्ये किती एनर्जी आहे म्हणजे काय किती वर्क डन आहे कळलं का फार वर्क एनर्जी आणि वर्कचा फॉर्म्युला एक्झॅक्ट सेम असतो कुठेही जा तुम्ही मेकॅनिकल मध्ये जा इलेक्ट्रिकल मध्ये जा कुठल्याही फील्ड मध्ये जा वर्क डन आणि एनर्जी दोघांचा फॉर्म्युला सेम असतो दोघांचे युनिट सुद्धा सेम असतात दोघं जूल मध्ये मोजतो आपण एनर्जी सुद्धा जूल मध्येच मोजतो वर्क डन सुद्धा
जूल मध्येच बसतो. दोघांचे फॉर्म्युले एक्झॅक्ट सेम आहे, काहीच फरक नाही फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे फॉर्म्युला म्हणजे काय? फॉर्म्युला नाही आन्सर. तर त्याचा मिनिंग असं आहे की एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी असते वर्कची. एनर्जी म्हणजे काय? कॅपॅसिटी टू डू वर्क. वर्क करण्याची कॅपॅसिटी म्हणजे एनर्जी असते. जेवढं वर्क होईल जास्तीत जास्त कारण आपण मॅक्झिमम पकडलंय नाही तर आय नॉट हायेस्ट करंट किती देणार? आय नॉट. मग जास्तीत जास्त वर्क किती होऊ शकतं? जेवढं होऊ शकतं ना. मग हे एवढीच कॅपॅसिटी किती देईल सर्किटची? जास्तीत जास्त जेवढं वर्क होऊ शकतं तेवढी त्याची कॅपॅसिटी आहे. पण इनडायरेक्टली इथं जर मी तुम्हाला एनर्जी जरी विचारलं तरी तुमचा फॉर्म्युला काय असला पाहिजे? वन हाफ एल आय नॉट स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला कशाचा आहे? एनर्जी इन सर्किट. कळालं का? हो. हा टर्म जरा भेटतात इकडे तिकडे, कन्फ्यूज होऊ नका. मी घेतोय प्रयत्न मध्ये इलेक्ट्रिकल मधला चॅप्टर. अवघड नाही म्हणताय ते, अवघड अशासाठी वाटतंय तुम्हाला की मी त्याला खूप वेळ फिरवतोय म्हणून तुम्हाला ते खूप अवघड वाटतंय. ऍक्च्युली गरजेचं आहे. का फिरवतोय तुम्हाला? हे बोर्डसाठी नाही फिरवते मी. हे बोर्डला एवढं गरजेचं आहे का? काय करते बोर्डला? मी सांगितलं मला वाटलं हे एनर्जी सर्किट असे यालाच म्हणतात, ते सांगायची काय करते मला? मला ही इकून तिकून फिरवून फिरवून हे वर्ल्ड पर युनिट करंट सांगायची काय करते? कशासाठी चाललंय सगळं हे? कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी चाललंय सगळं. व बोर्ड तर तुम्ही काढूनच घेणार ना, बोर्डचा काही प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे तुम्हाला क्वेश्चन विचारणार ते इतक्या सदस्याची मार्क देणार नाही. आलं का लक्षात? बोर्डला भेटतील वर्क डन काढा ठीक आहे, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वर्क डन पर युनिट करंट विचारते. मग काय करणार तुम्ही? तुम्ही म्हणा वर्क डन काढायला सांगितलं, चाललं तुम्ही वर्क डन काढा. हा प्रश्न आहे ना. सो डिफरन्स महत्वाचा आहे. ठीक आहे, आज थांबू आपण इथं. ओके.